अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्यासंदर्भात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर पाहूया महाजन या संदर्भात नेमकं काय म्हणाले। सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही? मग तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती करतात, एवढ्या लोकांचे अर्ज त्या ठिकाणी येतात, आणि तुम्ही त्याचे हॉल तिकीटसुद्धा राज्यभर देशभर कुणाला चायनाच्या नावाने हॉल तिकीट, मला वाटतं काय चाललं काय राज्यामध्ये, हे राज्य चाललं कुठे? मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे, याची तर खरं सखोल चौकशी झाली पाहिजे। कोण अधिकारी आहेत? अधिकारीपेक्षा कसं शासनाचाच अधिकाऱ्यांवर अंकुश नाही आहे, प्रशासनावर अंकुश नाही आहे, त्यामुळे सगळ्यांची मनमानी चाललेली आहे। कोणालाही चांगल्या कामामध्ये इंटरेस्ट नाही आहे, कुणालाही वैधानिक कामामध्ये त्या ठिकाणी म्हणजे विधायक कामामध्ये कुणालाही त्या ठिकाणी रस राहिलेला नाही आहे। फक्त कार्यक्रम काय चाललं आहे राज्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे, या राज्यामध्ये सगळे त्रस्त आहेत, विद्यार्थी काय असतील, शेतकरी असतील, विशेष करून कॉन्ट्रॅक्टर असतील, कामं करणारे काही तिथे मंत्रालयात संबंधित कामं असतील ते लोक असतील, अतिशय वाईट परिस्थिती, म्हणजे अशी परिस्थिती राज्यामध्ये कधी आली नसेल आणि पुढच्या काळामध्ये मला नाही वाटत असं कधी होईल, पण इतका स्वैराचारच मी म्हणेल या ठिकाणी राज्यामध्ये आता निर्माण झालेला आहे, तयार झालेला आहे। नाही, माफी काय मागताय तुम्ही? कशासाठी माफी मागताय? म्हणजे लोकांची तुम्ही थट्टा करताय का? 3 लाख लोकांना तुम्ही सेंटरला बोलवायचं, त्यांना उलटसुलट हॉल तिकीट द्यायचे आणि ऐन वेळ सांगायचं परीक्षा रद्द केली मी माफी मागतो, कशासाठी करताय तुम्ही नाटकं? मग तुम्हाला आधी काळजी घेता येत नव्हती का? या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube-वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।